राहुल गांधी मिळवू आणलं पाहिजे. मित्रांनो, ज्या महानगरपालिकेत आणि या पिंपरी चिंचवड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम जी आहेत ते राहुल बांधकाम त्याच्यावर कारवाई. मतदार बंद उगिरलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून आपल्या सर्वांसमोर येत आहे. उमेदवार म्हणून येत असताना मला सर्वात खंबीर साथ आणि आशीर्वाद ज्यांचा मिळाला असे आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब आज या व्यासपीठावर आहेत. आपण सर्वांनी मागील एक महिन्यात ज्या ज्या घडोमोडी झाल्या त्याचे साक्षीदार आपण सर्वजण या ठिकाणी आहात. आपण सर्वजण या ठिकाणी आहात मी एवढ्यासाठी सांगतोय की आपण सर्वजण या चिंचवड विधानसभेचे मतदार आहात. ज्यांना सर्वात जास्त विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्यांना गृहित धरून चिंचवडचं विधानसभेचं राजकारण केलं गेलं. त्याचे केंद्रबिंदू कोण असाल तर तुम्ही सर्वजण आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, तमाम राष्ट्रपुरुषांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, साधू मोरा गोसावी यांनी पावन असलेल्या या भूमीमध्ये आज बोलत असताना मला ह्या परिसरातील काही घडामोडींबद्दल आपल्याशी बोलावं लागेल. मी आपल्या समोर 2014 ला शिवसेनेचा उमेदवार म्हणून आलो होतो. त्यावेळेस देखील आपण सर्वांनी मला 65,000 मते दिले. 2019 ला साहेब ह्या मतदारसंघात कुणी लढायला तयार नव्हतं. ह्या मतदारसंघात प्रचंड दबावाखाली या ठिकाणचे नागरिक होते. भारतीय जनता पार्टीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात लाट लोकसभेनंतर जाणवत होती. असं असताना माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो अपक्ष म्हणून आपल्या समोर आला त्याला त्यावेळेस देखील आपण सर्वांनी त्याला 1,12,000 एवढ्या मोठ्या मताचं पाठबळ दिलं. आता काही सांगतायत किती मतं आमची ती मतं तुमची, ह्याच्यातच तुम्हाला जाणवेल बोलणाऱ्यांची उंची. म्हणजे मला पाठिंबा दिलेले म्हणतात ती मतं आमची होती, परंतु या ठिकाणी बाळासाहेब आहेत त्यांनी कधी म्हटलं नाही ती मतं आमची होती, ते म्हटले ती मतं जनतेची होती. आज या मतदारसंघात पाहिलं असेल म्हणजे मी तुम्हाला आज आठवण करून देतो की या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, या परिसरात भारतीय काँग्रेसची सत्ता आजही होती. ही असताना या परिसरातला कुठला प्रश्न सुटला? अनधिकृत बांधकामावरती सर्वजण सत्तेत आले, सुटला का तो प्रश्न? आमचे प्राधिकरण बाधित. ज्यावेळेस प्राधिकरणाच्या जमिनी पीएमआरडीत गेल्या, पीएमआरडी जात असताना काही भाग जो डेव्हलप भाग आहे तो महापालिकेकडे हस्तांतरित केला. आम्ही सांगत होतो महापालिकेकडे हस्तांतरित करत असताना ती घरं त्या लोकांच्या नावावरती करा. आजही तो प्रश्न पेंडिंग आहे. पाणी प्रश्न पाहिला असेल, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही सांगवीपासून मांगरुळीपर्यंत कुठल्या एरियात गेला तर फार मोठ्या प्रमाणावर पाणी प्रश्न आहे. स्टँड आहे, सोसायटीत गेलं तरी आहे, बैठ्या घरात गेलं तरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी सांगितलं की आम्ही 24/7 पाणी देऊ, त्यांनी दररोज दिलं. भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यांनी दिवसाआड केलं. आणि आज ज्या पद्धतीने शहराच्या संपूर्ण भागात म्हणजे तुम्ही सांगवी, पिंडिलक, वाकड, रावेत कुठे गेले तरी पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. कधीतरी असं वाटतं हा प्रश्न आर्टिफिशियली यांनी निर्माण केला का? एक
एकीकडे टँकर माफिया, एकीकडे पाणीकडे सर्वच गोरगरीबापासून उच्च प्रभू सोसायटीतले लोक सर्वच जर पाण्याने त्रस्त आहेत. काय त्याचे का त्रस्त आहेत? बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असताना जर स्तोत्र पाडून मिळत नसेल. आज 430 ML पाणी आपण पवना नदीत उतरतो, 40% गळतीच आहे. म्हणजे 40% गळती याचा अर्थ 40% भ्रष्टाचार त्याच्यात मुरतोय त्या जमिनीत, परंतु ह्या भागातल्या लोकांना पाणी मिळत नाही. एकीकडे म्हटलं जातं आपण धरणातनं कमी उचलतो, दुसरीकडे म्हटलं जातं 40% गळती आहे. मी देखील या महापालिकेत 5 वर्ष घटनेचं म्हणून काम केलं. हे काम करत असताना प्रत्येक गोष्टीला, त्यांच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचं काम आपण केलं. आम्ही त्यांना सांगत होतो ज्या पद्धतीने हे शहर डेव्हलप होत आहे, तुम्ही जर या शहराला शिस्त लावण्याचं काम केलं तरी देखील हे शहरातले नागरिक तुम्हाला डोक्यावर घेतील. परंतु लोकांच्या मूलभूत गोष्टींकडनं दूर जायचं आणि कुठेतरी फक्त ठेके आणि ठेक्यामध्ये हे 5 वर्ष यांनी काढले. हे काढत असताना तुम्ही, आपण जर रस्ता खोलतोय कुणी विचारलं गेलं, आजही माझ्या मोबाईलमध्ये क्लिप आहे, तर सर्व या आमदारांचे नातेवाईक, सर्व यांचे बगल बच्चे, आपल्या शहरातले खूप मोठे नेते आहेत. मी त्यांचा आवाज घेत नाही, शरीराने ते आज राष्ट्रवादी बरोबर आहेत पण मनाने आपल्या बरोबर. ते नेहमी सांगतात या शहरातले आमदार 4-10 बगल बच्चे पोसायचे आणि लाख लोकांचं वाटोळं करायचं, ही यांची मेंटॅलिटी. म्हणजे भ्रष्टाचाराचं फार मोठ्या प्रमाणावर झालेला हा कळस हा होत असताना फार मोठ्या प्रमाणात त्याला थांबवण्याचं काम महापालिकेत आम्ही केलं. आम्ही त्यांना सांगत होतो की महापालिकेच्या शाळाचा सुधारा. साहेब, मी पोटतिडकीने प्रत्येक जीपीला म्हणतोय की महापालिकेच्या शाळा तुम्ही औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला जॉईन करा, आयटीला जॉईन करा. जेव्हा आपली मुलं परदेशात शिकायला जातात, सर्वसामान्यांची मुलं, त्या ठिकाणी गेल्यानंतर ते नोकरी करून पुढचं शिक्षण करतात. आणि साहेब, महापालिकेच्या शाळेतल्या मुलांचा जर तुम्ही डाटा पाहिला तर गोरगरिबांची मुलं, पाडेकरूंची मुलं, ही मुलं जर भविष्यात शिकली नाही नसेल, आपण कुठल्याही ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिस बॉय, ड्रायव्हर, शिपाई, वॉचमॅन ही त्या शाळेतनं आलेली मुले. काही पर्सेंटेज सोडले जे आत जे खूपच हुशार आहेत ते एका उंचीला जातात, परंतु जी मुलं सर्वसामान्यांची आहेत, 10वीनंतर त्यांचे आई वडील त्यांना शिकवू शकत नाही. सर, माझं तुम्ही जीबीचं भाषण काढून सांगा, मी 5 वर्षापासून यांना सांगतोय की तुम्ही आयटीच्या 700 जागाच्या 7000 करा आणि महापालिकेच्या शाळांना आयटी जॉईन करा. म्हणजे ह्या मुलांना ज्या दिवशी हे मुलं 11वीला येतील त्या दिवशी या मुलं, हे मुलं स्किल लेबर असतील आणि स्वतःच शिक्षण स्वतःच्या खर्चाने करतील. आणि सर, ह्या ज्या त्यांचे आई वडील जर तुम्ही पाहिलं तर ही त्यांचं आयुष्य जातं मुलाला शिकवण्यात, मुलाला घडवण्यात आणि स्वतःचा रोजच्या रोज रोजगार निर्मिती करण्यात. पण रोज कमवलं तर दुसऱ्या दिवशी हे लोक खातात. त्यांच्या मुलाचा विचार करण्यासाठी गेले 5 वर्षापासून मी यांच्याशी मांडतोय. साहेब, आता आम्ही महापालिकेच्या मागची 4 एकर जागा अलॉट केली, फाईल आयुक्तांच्या सहीला गेली आणि काल मला एका अधिकाऱ्यांचा मेसेज झाला की ती जागा आता अग्निशामक केंद्र ट्रेनिंगला मागतोय. मी त्याला म्हणलं तू 2 तारखेपर्यंत थांब, ती जागा आपण आयटीलाच घेऊ. आम्ही सांगत होतो की तुम्ही सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून तुम्ही काम करा, पण काम करत असताना ह्या लोकांना स्वतःचा आणि स्वतःचा स्वार्थ. आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता ज्या वेळेस लढायचा म्हटला तर काय साहेब, नाही लढू नको, तू लढला नाही, उमेदवारी कोणाला देऊ दे, फक्त तू लढू नको. मी म्हटलं मी काय लढायचं नाही, तुम्ही जर बिनविरोध केली तर मी लढणार नाही, परंतु तुम्ही इलेक्शन केली तर मला लढावं लागेल. आता मी 14 लढलो, 17 लढलो आणि आता 19 लढणार. बंडखोरी तुम्ही केली, तुमचं सातत्य नाहीये. कुणी लढायला नव्हतं, पाठिंबा द्या. तुम्ही ह्या मतदारसंघाची पार्श्वभूमी म्हटलं तर 2009 देखील अपक्ष निवडून आलाय आणि त्यानंतर 2023 देखील अपक्षच निवडून येणार तुमच्या साथीवर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज माझ्याबद्दल मी ज्यावेळेस मी 101 कोटीचे रस्ते वाकड आणि निलं पुनवडी या परिसरात करायचं ठरवलं, ते रस्ते करत असताना यांनी वोटिंग मध्ये रिजेक्ट केले. म्हणजे यांनी स्टँडिंगला मतदान घेतलं आणि त्या मतदानात भारतीय जनता पार्टीने विरोधात मतदान केलं. ते रस्ते आम्ही राज्य शासनाकडनं मंजूर केले आणि आज ते रस्ते पूर्णत्वात येत आहेत. महापालिकेची पहिली CBSE शाळा साहेब, CBSE नॉर्म्स प्रमाणे पहिली शाळा आम्ही वाकडला बांधली, आज त्याचा RCC बांधकाम पूर्ण झालंय. म्हणजे ह्या शहरात काम करत असताना मुंबई नंतर श्रीमंत महापालिका म्हटली जाते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, परंतु ह्या महापालिकेत काम करत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम करण्याचे हे सगळे राज्यकर्ते विसरलेत आणि त्यामुळे आज त्यांच्याबरोबर जनता नाही आणि आपल्याबरोबर जनता आहे.
आणि लढायचं काय आहे? त्यानंतर महापालिकेत असताना आम्ही तुमच्या चुकीच्या प्रत्येक गोष्टीला विरोध केला. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या बरोबर उभे राहतो म्हणून. परंतु ज्या वेळेस माघार घ्यायची अशा पद्धतीने बातम्या चालत होत्या, महाविकास आघाडी. परंतु मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सर्वांचे मला मेसेज येत होते की तू लढलं पाहिजे. आज साहेब त्यांचे सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं. काल माझ्या गावात सगळेच होते, डीसीएम होते, आज सीएम आहेत, विरोधी पक्ष नेते होते, शिलेदार तर एवढे होते, पण एकही हा मंत्र सांगितला नव्हता. सगळ्या राज्यातनं इकडनं तिकडनं आले होते, परंतु त्यांच्या प्रत्येक रॅलीत प्रत्येक सभेत तुम्ही नाही आहात पुढे. मला वाटतं मावळातनं लोक धरून आणावी लागतं, पिंपरीतनं लोक धरून आणावी लागतं, बोसरीतनं लोक धरून आणावी लागतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या विधानसभा जर आपण पाहिला तर हा विधानसभा तुम्ही ठरवायचं. या ठिकाणी 3 उमेदवार आहेत. एक उमेदवार 5 वर्ष मला आठवत नाही सभागृहात बोललेला. स्मार्ट सिटीवर असताना मला आठवत नाही स्मार्ट सिटीच्या विरोधात बोललेला. दुसरा उमेदवार चिंचवड विधानसभेचं भवितव्य ठरवत असताना, चिंचवड विधानसभेचा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं भवितव्य ठरवत असताना वारस निवडायचा अधिकार कुणाला आहे? तुम्हाला का? भाजपला? कुणाला आहे? चिंचवड विधानसभेच्या जनतेला आहे. ही दाखवून द्यायची इलेक्शन आहे. पुढे तरी भावनिक करत असताना मागची पार्श्वभूमी विसरायचं. आम्ही महापालिकेत 5 वर्ष काय केलं विसरायचं, आम्ही महापालिकेत 30 वर्ष काय केलं विसरायचं, आणि ह्या जनतेला भावनिक साथ घालायचं. मी आज तुम्हाला सांगतो, तुमच्यातला एक कार्यकर्ता 26 तारखेला तुम्ही शिट्टीचं बटन दाबून तलाठी राहुल तानाजी त्या कार्यकर्त्याला जर विधानसभेत पाठवलं तर साहेब मी ह्यातला एकही कार्यकर्ता तुमच्याकडे येऊन देणार नाही. मी त्यांच्यावर अशी वेळ कधीच नाही येऊन देणार नाही की राहुल ऐकत नाही, आमचे प्रश्न सोडवत नाही. सांगायचं तात्पर्य एवढं की साहेब या ठिकाणी बसले, खूप वडीलधारी मंडळी या ठिकाणी बसतील, त्यांचा अधिकार आहे, ते माझा कान पण पकडू शकतात की लोक माझ्याकडे का आली, तू यांचं काम का नाही केलं. आणि एकंदर आपण आपली रोजची दैनंदिन कामाची पद्धत पाहिली, खूप लोकांना साहेब या ठिकाणी आठवत असेल, कोविड असो आम्ही रस्त्यावर होतो, लोकांची कामं असो आम्ही रस्त्यावर होतो, लोकांची ऍडमिशन असो, कुठल्याही रोजचे डे टू डे साहेब लाईट पाणी रस्ते ते सर्वच राज्यकर्ते करतात. पण सर्वसामान्य माणसाचं जे छोटी छोटी कामं असतात ना, त्यावेळेस नगरसेवक सांगतात नाही नाही ते हे माझ्या अखत्यारीत येत नाही, पुणे चौकीला मी नाही सांगू शकत, एमएससीबीला मी नाही सांगू शकत, नाही ऍडमिशन ते माझं नाही ऐकत. असं असेल तर तुम्हाला आम्ही कशाला निवडून दिलं? मी नेहमी सांगत असतो राज्यकर्ता म्हटलं तर त्याच्याकडे लोक जातात आणि कुठल्या ना कुठल्या तरी आशेने जातात. कोणी जातं छोटंसं स्वतःचं काहीतरी काम करत. साहेब आम्ही 24,000 लोकांना कोविडमध्ये मदत केली, 4-4 किचन चालवले कालेवाडी वाकडला तातवड्याला, प्रत्येक आमच्या परिसरात राहणाऱ्या गोरगरिबांच्या आम्ही किट दिलं. पहिल्या लाटेच्या वेळेस लोक गावी जात होते, लोकांना गावी जायचं होतं, ट्रेनचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होते, 1-1 किलोमीटरच्या लाईन लागल्या, पण आम्ही रस्त्यावर उतरून प्रत्येकाला डॉक्टर लोकांना बोलून कॅम्प लावून सही शिक्के आणले प्रसंगी डॉक्टर लोकांचे. पण त्या लोकांना जी त्यांची भरपडत होती, डॉक्टर लोक गेल्यानंतर पैसे मागत होती, फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे, पैसे दे, एक तर लांब जाम जवळ येऊ नकोस, त्यावेळेस देखील आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर होतो. आणि आज ज्यावेळेस इलेक्शन आली की महिन्याभरात उमेदवार तयार होतो, आम्हाला आमदार व्हायचं. 2014 पासून साहेब आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि काम करत असताना या परिसरातली प्रत्येक बारीक सारी गोष्ट, मधी पर्सनल काम असेल, महापालिकेच्या माध्यमातलं काम असेल, राज्य सरकारच्या निगडीत काम असेल, आणि आमदारच का हवा आहे? ज्यावेळेस या ठिकाणी पाणी प्रश्न चालू आहे, पाण्याचे स्तोत्र वाढवायचे, बामा आजकड आजही पेंडिंग आहे. मी त्यांना सांगत होतो साहेब की तुम्ही पुनवले ते वॉटर फिल्टरेशन प्लॅन करा, तुम्ही आजही माईजीबीची भाषण काढू टाका, जो कचरा डेपोज आहे त्याच्या जागेवर एक वॉटर फिल्टरेशन प्लॅन काढा. आज पुनवळ्यातल्या माणसाला निगडीला वॉटर फिल्टरेशन होतं पाण्याचं आणि 28 किलोमीटरने पाणी पुनवळ्यात येतं.
आणि 28 किलोमीटर निकुणवाड्यातलं माणूस पाणी पितो. आज 27 लाख लोकसंख्या आहे शहरात. 450 बिल्डिंग पाणी आपण उचलतो. जर 2 वॉटर फिल्टरेशन प्लॅन केले, एक समजा पुणवळ्यात केला कचरा डेपोच्या जागेत आणि एक निगडीला आहे, तर शहरात देखील हा भाग जो आहे पुणवळ्यापासून सांगलीपर्यंत ह्या भागाला देखील पाणी मिळेल आणि जुन्या भागाला देखील पाणी मिळेल. परंतु आम्हाला वेळच नाही. मी विशालनगर पासून हिंजवडीपर्यंत 10 वर्षे आले फ्लायओव्हर मागतोय. 4-5 कमिशनर झाले, परंतु या राज्यकर्त्यांना वेळ नाही. सर्व्हिस रस्त्यासाठी गेल्या 3 वर्षे मांडतोय. वाकडमध्ये सर्व्हिस रोड, पुण्याला सर्व्हिस रोड, तातडीने डिलीट. 4 वर्षे बळबळ करून त्या ठिकाणी आम्ही रस्ता केला. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न आमच्या भागात आहे. तर हिंजवडीचा आयटी इंजिनियर जर संध्याकाळी निघाला हिंजवडीतलं, तर त्याला पुण्याला यायला, वाकडला यायला 1-1 तास लागतो. त्यांची सुटका कोण करणार? आणि ह्या ट्रॅफिकची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, लॉ अँड ऑर्डरची समस्या असेल, एमएसएमईची समस्या असेल, हे करण्यासाठी कोण पाहिजे? तर हे करण्यासाठी आमदार पाहिजे आणि हा तुमच्यातला पाहिजे. आम्हाला कुठली आमची स्वतःची कामं करण्यासाठी आमदार नकोय. जे या शहराने आतापर्यंत पाहिलं, स्वतःची कामं आपली साहेब बोलतच असतात. मी 1-1.5 वर्ष राजकारणातलं बाहेर होतो, त्यावेळेस माझी शाळा उभी राहील. म्हणजे आपण राजकारणात जरी नसेल तरी काही ना काहीतरी समाजाचं करण्याचं काम आणि तळमळ एका कार्यकर्त्यात पाहिजे. आणि ती तळमळ आणि कार्यकर्ता तळमळ घेऊन मी आज तुमच्या समोर आहे. ह्यांच्याकडे 40-40 स्टार प्रचारक आहेत. पण साहेब आमच्याकडे चिंचवड विधानसभेचे सगळे मावळे, सगळे 20-30 सगळे मावळे आमच्या बरोबर आहेत, आहे ना? आणि या मावळ्यांच्या जीवावरच आज आपण या इलेक्शनच्या समोर जातो. मला तुम्हाला एकच सांगायचंय, आपण जवळजवळ सर्वच भागात फिरलो आणि सर्व तरुण मंडळी आपण एकत्र आहोत. आणि तुम्ही जर तरुणांनी जर मनात विचार आणला तर काहीही होऊ शकतं. आणि हे दाखवून द्यायची ही इलेक्शन आहे. आज महाराष्ट्रात गाजतेय चिंचवड विधानसभा. काय कोण आहे राहुल गलाटे? एवढे मोठे मोठे लोक येऊन त्याला सांगतायत की तू थांब. आणि माझं पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत एकच वाक्य आहे की माझ्याबरोबर जनता आहे. माझ्याबरोबर कुठला नेता नसला तरी माझ्याबरोबर जनता आहे. आणि आज ज्यावेळेस आपण सगळ्या कानाकोपऱ्यात जातोय, मला तरुणांना आणि तरुण मित्रांना एकच विनम्र आवाहन करायचंय की आपण या ठिकाणी आलात, प्रचारात सहभागी आहात. आपण फक्त आपल्या घरातले सर्व मतदान जर व्यवस्थित करून घेतलं तर मला वाटत नाही की या चिंचवड विधानसभेचा इतिहास बदलल्याशिवाय आपण सर्वजण गप्प बसतात. आणि हा इतिहास बदलताना आपल्याला जर साथ कुणी दिली असेल, माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं मनोबल उंचावण्याचं काम जर कुणी केलं असेल, तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. मी आज या डायसवरना त्यांना देखील आश्वासित करतो की साहेब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता इथून पुढे वंचित बहुजन आघाडीला किंवा बाळासाहेब आंबेडकरांना विचारात घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. मी जास्त बोलत नाही, फक्त मी सर्वांना एकच सांगतो. 9:30 वाजले साहेबांना देखील बोलायचंय. 26 तारखेला 10 नंबर कलाटे राहुल तानाजी या नावासमोर शेट्टी या चिन्हासमोर बटल आपण दाबून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवलं तर निश्चित मी परत तुम्हाला निराश करणार नाही. आणि ही पोटनिवडणूक आहे, ही परत 6 महिने लागेल, वर्षाने लागेल का लगेच लागेल. आणि मी जर काम करू शकलो नाही तर परत आपला समोर येणार नाही.